17 जून 2010 रोजी तासगाव शहराच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय सुरू झाला. तासगावचे सुपुत्र विक कमांडर श्री संजय पाटील यांनी आनंदसागर पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची स्थापना करून तासगाव मधील शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकले. मी विंग कमांडर संजय पाटील 1995 मध्ये एअरफोर्स जॉईन केलं आणि 20 वर्ष 4 महिने सर्व्हिस करून 2016 मध्ये मी वॉरंट रिटायरमेंट घेऊन आता सोशल वर्क अँड सोशल सर्व्हिस मध्ये इकडे बाहेर पडले. ग्रामीण भागातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार शिस्तपूर्ण जीवनशैली आत्मसात करण्याच्या दृष्टीने लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्षात रूपांतरित होताना दिसते. या शैक्षणिक संकुलात आज जवळजवळ 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करत असताना जगात जे काही शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा होत आहेत त्याच्या आधारे आपल्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने सध्या ईडॅक अभ्यास प्रणाली वापरणारी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली शाळा होण्याचा बहुमान याच शाळेला जातो. गेल्या 10 वर्षांपासून सांगली जिल्ह्यामध्ये एक CBSE स्कूल चालवत असताना एक अत्यंत दर्जेदार असं शैक्षणिक संकुल तासगाव शहरामध्ये उभं करण्यात आलेलं आहे, आनंदसागर पब्लिक स्कूल. याच्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त आवश्यक सुविधा की ज्या शहरी भागामध्ये मिळतात त्या सुविधा देण्याचा इथं प्रामाणिकपणे प्रयत्न केला जातो. त्याच्यामध्ये एक आदर्श शिक्षक आणि शिक्षण प्रणालीचा उपयोग करून आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम या शिक्षण संकुलात केलं जातं. गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी यशस्वीपणे शिक्षण घेऊन इथून बाहेर पडलेले आहेत आणि आज ते समाजामध्ये अत्यंत उत्तम प्रकारे काम करत आहेत. इयत्ता 1 ते 5 पर्यंत ईडॅक संबंधित अभ्यासक्रम तसेच 6वीपासून पुढे NCERT, इयत्ता 7वीपासूनच NEET, GE यासारख्या परीक्षासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी फाउंडेशन कोर्स असे अनेक पर्याय सध्या आनंदसागर शैक्षणिक संकुलात अंमलात आणले जात आहेत, जेणेकरून विद्यार्थी 21व्या शतकात स्पर्धेत मागे राहू नये. माननीय संस्थापक श्री संजय पाटील हे स्वतः एअरफोर्समध्ये विक कमांडर म्हणून कार्यरत होते, त्यामुळे वायुदलातील शिस्त आणि संस्कार हेच मुलांना देण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात. एअरफोर्समध्ये मी असताना बेसिकली तिथूनच मी 10 वर्षाची माझी सर्व्हिस झाली, त्यावेळी सेमी स्कूल डेप्युटेशन गेलो मुलांना ट्रेन करण्याकरता डिफेन्स अँड NDA जॉईन करण्याकरता. माझं जसं ट्रेनिंग ते फक्त 2 वर्षाचं होतं, पण माझं एक्सपिरियन्स अँड माझं वर्क बघून माझं एक्सटेन्शन मिळत गेलं आणि ऑलमोस्ट मी 4.5 ते 5 वर्ष सेमी स्कूलला काम केलं ॲज अ रजिस्ट्रार म्हणून मुलांना ट्रेन करण्याकरता. तिथूनच मला ह्या माझ्या लक्षात आलं की आपण असं स्कूल आता आपल्या तासगावमध्ये चालू करू शकतो आणि आपल्या इकडच्या रुरल एरियातल्या मुलांकरता आपण एक चांगली फॅसिलिटी उभा करू शकतो. हे लक्षात घेऊन मी जसं सैनिक स्कूल सोडून मी बाहेर एअरफोर्समध्ये परत आलो, त्याचवेळी मी पॅरल एअरफोर्सचं काम करत करतच इकडे इकडे स्कूलची पण स्थापना करायला चालू केली. विद्यार्थी हा अभ्यासाबरोबरच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असला पाहिजे, यासाठी प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक क्रीडा प्रकाराचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी ॲडव्हेंचर कॅम्पचे आयोजन करणारी आनंदसागर ही पहिलीच प्रशाला ठरली आहे. यामध्ये पॅरासेलिंग सारख्या धाडसी प्रकाराचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दरवर्षी दिले जाते. महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही या सर्व गोष्टींचा फायदा व्हावा, एक धाडसी संस्कारक्षम अभ्यासोपीढी तयार व्हावी यासाठी सध्या प्रशालेमध्ये
मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशालेत मेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आहार ठरवण्यात आला असून प्रशालेत दररोज विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण सुरक्षित भोजन आणि अल्पोपहार देण्यात येतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी आरो वॉटर प्लांटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी या प्रशालेत सुसज्ज अशा ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनासाठी भरपूर पुस्तकांचा संग्रह उपलब्ध आहे. आमच्या लायब्ररीमध्ये विविध पुस्तके उपलब्ध करून दिली जातात, जसे की गोष्टींची पुस्तके, कथा, कादंबऱ्या, मासिके आणि बरेच काही. आमच्या लायब्ररीमध्ये शांत वातावरण असल्यामुळे आमच्या वाचनात अनुकूलता राहते. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी तयार व्हावे यासाठी वेळच्या वेळी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, सामाजिक शास्त्र या विषयात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना त्यामध्ये उत्तम प्रकारे ज्ञान देण्यासाठी उच्च विद्या विभूषित अशा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळेच प्रशालेने आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गणित आणि विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केलेले आहे. हम लोग यहाँ पर 7th, 8th, 9th और 10th क्लास ये चार क्लासेस में IIT फाउंडेशन है. वैसे 11वीं और 12वीं क्लास में हमारे पास यहाँ पर IIT का JEE का प्रिपरेशन होगा और बायोलॉजी स्टूडेंट्स के लिए NEET का प्रिपरेशन होता है. सो बच्चों को आर्मर फोर्सेस के लिए ज़्यादा हमारे पास प्रिपरेशन भी होता है और उसके लिए फिजिकल फिटनेस का ज़्यादा प्रिपरेशन हम करते हैं. बच्चों को आर्मर फोर्सेस की प्रेफरेंसेस ज़्यादा दे के जो लोगों को कहीं भी जाना है वो हम लोग उनके पास वहाँ तक ले जा सकते हैं. विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, हसत खेळत शिक्षण इत्यादी संकल्पना राबवल्यामुळे अल्पावधीतच प्रशालेने आपले नाव शिक्षण क्षेत्रात नावारूपाला आणलेले आहे. KG to PG म्हणजेच पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संकल्पना समोर ठेवूनच आनंदसागर शैक्षणिक संकुलाची वाटचाल सुरू आहे. वय वर्ष 3 ते 6 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र शाखा निर्माण करणारे आनंदसागर हे पहिलेच शैक्षणिक संकुल ठरले आहे. वयानुसार मुलांना हसत खेळ शिक्षण देणे, आईप्रमाणे काळजी घेणाऱ्या महिला शिक्षकांची पूर्व प्राथमिक विभागासाठी नियुक्ती करणे, मुलांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून बोलक्या भिंती तयार करणारी पूर्व प्राथमिक विभागाची स्वतंत्र शाखा संस्थेने तासगाव येथेच पुणती रोडला सुरू केलेली आहे. येथे सुद्धा मुलांना सुरुवातीपासूनच इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेत शिक्षण देऊन त्यांना अभ्यासाविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून विविध उपक्रम राबवणारी पूर्व प्राथमिक शाखा ही शहरात नावारूपाला आलेली आहे. सध्या क्रीडा क्षेत्रात मुलांची असलेली आवड लक्षात घेऊन प्रशालेने विद्यार्थ्यांसाठी हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो खो यासारख्या देशी विदेशी खेळांसाठी सुसज्ज मैदाने तयार केलेली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती आदरभाव निर्माण व्हावा, आपण ही समाजाचे काही देणे लागतो ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, तसेच देशाचे आदर्श नागरिक बनण्यासाठी प्रशालेत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी RSP प्रशिक्षण वर्ग, चित्रकला,
इत्यादींचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आनंदसागर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही एक ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट शिक्षण देणारी संस्था असून मी या संस्थेमध्ये गेले 9 वर्ष कार्यरत आहे. सध्या इयत्ता 1 ते 5 वर्गांसाठी मी कॉर्डिनेटर म्हणून काम पाहत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही इथे इयत्ता 1 ते 5 विद्यार्थ्यांसाठी अबॅकसचे कोचिंग देतो. तसेच इयत्ता 6 ते 10 विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड, होमी बाबा, IIT फाउंडेशनचे कोचिंग दिले जाते. आनंदसागर पब्लिक स्कूलमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता इथे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच सणवार विद्यार्थ्यांना आता आपण बघतो की इंग्लिश माध्यमामध्ये शिकतात म्हणून मुलांना सणवार माहिती नाहीत किंवा आपले संस्कार माहीत नाहीत असं बऱ्याच वेळा होताना दिसतं. पण असं काही आपल्या विद्यार्थ्यांसोबत होऊ नये याकरता आम्ही प्रत्येक सणवार अतिशय उत्साहात साजरे करतो. आनंदसागर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, the ocean of happiness, is one of the famous schools in Sangli district. It stands for its discipline, decorum and excellence. Today we are in this 21st century. It is an era of competition. As being in the era of competition, we prepare the students to go along with the flow of this competition. सन 2010 पासून सुरू झालेले आनंदसागर पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे तासगाव तालुक्यातील नामांकित स्कूल असून इथे मी गेले 5 वर्ष या संस्थेशी निगडीत आहे. तरी मी ॲज अ मार्केटिंग इन्चार्ज म्हणून इथे मी काम बघत आहे. मला बाहेरून एक्सपिरियन्स आलेला आहे की लोकांना आनंदसागरबद्दल खूप चांगले एक्सपिरियन्स त्यांचे आहेत आणि आम्ही तिथंपर्यंत पोचलेलो आहे लोकांच्यापर्यंत आणि त्यांनी जे त्यांचे अनुभव शेअर केले ते खरंच चांगले होते. विद्यार्थ्यांसाठी शासन मान्यताप्राप्त संगीत विद्यालय प्रशालेमध्ये सुरू करणारी आनंदसागर ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच संस्था ठरली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा ध्यास घेतलेल्या आनंदसागर या संस्थेने सर्व शाखांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बस वाहतूक सुरू करणारी ही संस्था आहे. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात प्रत्येक वर्षी उत्तुंग यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या या शैक्षणिक संकुलास 2017 साली इंडियन लीडरशिप फॉर एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड आणि बेस्ट CBSE स्कूल 2016-17 अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 20व्या शतकातील एक आदर्श शैक्षणिक संकुल म्हणून आनंदसागर हे नाव ग्रामीण भागात नावारूपास येत आहे आणि भविष्यात आंतरराष्ट्रीय शिक्षणाची सुविधा देण्यास वचनबद्ध असलेले माननीय संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात एक आदर्श शैक्षणिक संकुल म्हणून आनंदसागर शैक्षणिक संकुल उभे राहील यात कोणतीच शंका नाही.